नमस्कार. पहाटेच्या जीवनशैलीतल्या सहा सवयी तुमचं अवघं जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील. त्यासाठी ऐकूयात हॅल एलरॉड यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगभर गाजलेलं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग. प्रकरण पहिलं, पहाटेपूर्वीचा काळोख, भाग सहावा. एकूणच अन्नपदार्थांची गुणवत्ता, त्याचं ग्रहण आणि पचन, तसंच या सर्वातून होणारं शरीराचं पोषण, ऋतुमानाप्रमाणे बदलत जाणारी आपली आहार योजना, तसंच विशिष्ट आहार, याला अपार महत्त्व आहे. यातही शरीरात होणाऱ्या चयापचयासाठी किती ऊर्जा लागते हे मूलभूत चयापचय परिणामावरून मोजतात. हे परिमाण त्या व्यक्तीची उंची, वजन आणि शरीराचा पृष्ठभाग यावर अवलंबून असतं. एक मात्र खरं की शरीरातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर गेलेच पाहिजेत. शरीराची पचनव्यवस्था आणि त्याच्या स्थितीगतीवरच आपलं सारं आरोग्य अवलंबून असतं. सारांश, निरोगी आणि परिपूर्ण आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी चेतनेची म्हणजेच ऊर्जेची अपरिहार्यता असते. चेतनेची विपुलता श्रीमंती प्रत्येकाला यशोवैभवाकडे घेऊन जात असते. आपलं वयोमान, लिंगभेद, कामाचे प्रमाण आणि शैली, हवामान यावर आहारातल्या निरनिराळ्या अन्नपदार्थांचं कमी अधिक प्रमाण अवलंबून असतं. मनाची शुद्धता आणि विचारांची स्पष्टता, तसंच मानसिक उत्साह, कणखरपणा आणि कार्यक्षमता ही आपण सेवन करत असलेल्या आहारावर अवलंबून असते. यातही शरीर आणि मन यांची कृतिशीलता आणि निर्मिती क्षमता आपल्याला सुखाकडे नेणारी असते. रात्री 8 नंतर काहीही खाऊ नका. भरपूर सॅलेड खा. दिवसाची सुरुवात फलाहाराने करायला हरकत नाही. पहाटे उठून फिरायला जा, व्यायाम करा. आपल्या शरीराचं वजन योग्य प्रमाणात असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रमाणाबाहेर जास्त वजन असणं हे विविध रोगांना आमंत्रण देतं. अधिक वजन असण्यानं आपल्या शरीरावर ताण येतो. तुमच्या कामांसाठी जी ऊर्जा तुम्हाला वापरता आली असती, तीच ऊर्जा या अतिरिक्त वजनामुळे येणाऱ्या ताणावर मात करण्यासाठी शरीर वापरतं. वजन प्रमाणात ठेवण्यासाठी फक्त 5 शब्दांचा नियम आहे. कमी खा, जास्त व्यायाम करा. महान माणसं पोषक अन्न खातात आणि खूप पाणी पितात, त्यामुळे त्यांच्यात खूप ऊर्जा, खूप उत्साह असतो. खास करून त्यांच्यात खूप मानसिक ऊर्जा असते, जी त्यांना अधिक काम करण्यासाठी आणि जास्त पैसा मिळवण्यासाठी उपयोगी पडते. एकावेळी एकच सवय स्वतःमध्ये बांधवण्याचा प्रयत्न करा. जर सगळ्याच सवयी एकावेळी स्वतःमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न कराल, तर एकही सवय तुमच्यात रुजणार नाही. तेव्हा घाई करू नका. सावकाशीनं पण सातत्यानं पुढे जात राहा. साधारणपणे 20 ते 30 दिवस सराव केल्यानंतर एक सवय आपल्यात रुजते. संपत्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक अशी एक सवय आपल्यात महिन्याला एक या वेगानं रुजू शकते. म्हणजे एका वर्षात अशा 12 सवयी आपण आत्मसात करू शकतो. उदाहरणार्थ, बरीचशी महान श्रीमंत माणसं सकाळी 6 वाजण्यापूर्वी उठतात. म्हणजे त्यांच्या पहिल्या भेटीच्या वेळेआधी 3 तास ते अंथरुणातून बाहेर पडतात. सकाळपासूनचं त्यांचं वेळापत्रक ठरलेलं असतं. सकाळी उठल्यावर व्यायाम करणं, कपडे घालणं, दिवसाच्या कामाबद्दल विचार करणं इत्यादी. ते त्या वेळेत वाचन करतात, काही नव्या गोष्टी समजून घेतात. नंतर ते दिवसभरातल्या कामांचा आढावा घेतात. सर्वसामान्य माणूस दिवसातला कॉफीचा पहिला कप पीत असतो तेव्हा श्रीमंत माणसाची कामाला सुरुवात झालेली असते. ही सवय तुम्हाला अगदी लगेच, आजच, आत्ता आपलीशी करू शकाल. खरं तर यातूनच तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. एक लक्षात घ्या की तुम्हाला हवी असलेली सवय जर तुम्हाला आधीपासून नसली, तरी ती सवय तुम्हाला आधीपासून आहे अशा प्रकारे वागा. त्याप्रमाणे केलेली कृती तुमच्यात त्या कृतीप्रमाणे निश्चित विश्वास निर्माण करेल. यशस्वी माणसं प्रत्येक दिवसाचं नियोजन अगदी आधीपासूनच करून ठेवतात. बहुतेक वेळेला हे काम आदल्या दिवशी रात्री केलं जातं. प्रत्येक कामाला ते प्राधान्यक्रम देतात आणि रोज कामाला सुरुवात करताना सर्वात महत्त्वाच्या कामांना सुरुवात करतात. उद्यापासून तुम्हीसुद्धा असं करू शकाल. तुम्ही जेव्हा संपूर्ण दिवसाचं नियोजन करत असता, तेव्हा मनात हा विचार कायम ठेवा की श्रीमंत महान माणसं असं करतात. अगदी थोड्याच काळात तुम्हाला तसं करण्याची सवय लागेल आणि तुमच्या रोजच्या कामाचा तो एक भाग होईल. 2009 गोष्ट. तोपर्यंत माझं उत्तम वर्ष होतं असं मी म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरू नये. माझं माझ्या आवडत्या स्वप्नसुंदरीशी लग्न झालं. तिने एका मुलीला जन्म दिला. आता माझा कोचिंग व्यवसाय छान चालायला लागला. माझ्याकडे येणारे, भेटणारे आणि सल्लामसलत करणारे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मुख्य म्हणजे माझी व्याख्यानंसुद्धा छान चालली होती. शाळा, कॉलेजेस, कंपन्या इत्यादींच्या सभांमध्ये मी व्याख्यानं आणि बीजभाषणं द्यायला सुरुवात केली. माझ्या द मिरॅकल मॉर्निंगची कथा एखाद्या वणव्यासारखी पसरली.
द मिरॅकल मॉर्निंगनं आमचं अवघं आयुष्य बदलून टाकलं आहे असं लिहिणाऱ्या लोकांचे ईमेल मला रोज येऊ लागले. मला स्वतःबद्दल, माझ्या सर्वस्वी नव्या सृजनशील कल्पनेबद्दल चांगलीच खात्री वाटू लागली. एक एक क्षणी मला असं वाटलं की अवघ्या जगाला सांगण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्यासाठी पुस्तक लिहिणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. हळूहळू मी पुन्हा लिहायला लागलो. एक लक्षात घ्या, तोपर्यंत मी कुणीही मोठा लेखक नव्हतो, पण मला एक गोष्ट पक्की ठाऊक होती आणि ती म्हणजे लिहायचं म्हणजे घाबरायचं नाही. आपल्या हृदयाची, जीवनाची, आजवर केलेल्या नानाविध प्रयोगाची माहिती लोकांना सांगायची, अगदी हातचं राखून न ठेवता. 2012 गोष्ट. तुमच्या आत्ता हातात जे पुस्तक आहे ते लिहिण्यासाठी मी आयुष्याची 3 वर्ष खर्ची घातली होती. द मिरॅकल मॉर्निंग अखेर प्रकाशित झालं. खरं तर ही माझ्या जीवनाचीच गोष्ट नव्हती, तर ती माझ्या हृदयाची गोष्ट होती. एक प्रकारे मी माझं हृदयच सर्वांना मोकळं करून देत होतो. जेव्हा ते प्रकाशित झालं तेव्हा ॲमेझॉनवर मोठ्या दिमाखात ते झळकलं. इतकंच नाही तर ॲमेझॉनच्या इतिहासात सर्वात जास्त रेटिंग्ज मिळवणारं ते पुस्तक ठरलं. 500 जास्त परीक्षणं त्यावर प्रसिद्ध झाली आहेत. मुख्य म्हणजे सरासरी 5 पैकी 4 स्टार्स त्याला मिळालेत. ते पाहून मी अक्षरशः थक्क झालो. लोकांची आयुष्य बदलत होती. माझ्या या द मिरॅकल मॉर्निंग पुस्तकाने सर्व प्रकारच्या लोकांना फायदा होत होता. अगदी सामान्य गृहिणींपासून ते कंपनी बॉसेसपर्यंत प्रत्येकाला याचा सुखद अनुभव येत होता. आयुष्याला थेट आणि धीटपणे सामोरं जाण्यातून काय काय साध्य होऊ शकतं याचं ते प्रांजल आत्मकथन होतं. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असा किंवा तुमची आव्हानं कितीही कठीण असोत, तुमच्यात बदल हा निश्चित होणारच. मी तर चक्क मृतावस्थेतच आयुष्य कंठत होतो. मी कधीही चालू शकणार नाही या डॉक्टरांच्या भाकीतानं मी फार निराश होऊन गेलो होतो, पण मी त्यातून बाहेर आलो, तेही द मिरॅकल मॉर्निंगचं देखणं पुस्तक घेऊनच. अनेकदा काय होतं की सकाळी उठून आपल्या जीवनध्येयावर काम करावं असंही आपल्याला वाटत नाही. अशा स्थितीतून मी बाहेर पडू शकतो आणि मी पडणारच असा विचार आपण केला पाहिजे. मुख्य म्हणजे आपल्या परिस्थितीसाठी इतरांना दोष न देता त्यांचं पूर्ण उत्तरदायित्व स्वतःकडे घेण्यातून आपण नव्या प्रवासाला प्रारंभ केला पाहिजे. एक लक्षात घ्या की निराश होणं ही देखील एक प्रतिक्रियाच असते. मुख्य म्हणजे ज्या प्रमाणात तुम्ही आपल्या आयुष्याचं उत्तरदायित्व स्वीकाराल तेवढं तेज तुमच्यात आकाराला येईल. इतकंच नव्हे तर समग्र जीवन आमूलाग्र बदलण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होईल, तीही सहजगत्या. तुम्हाला सांगतो, माझ्या अपघातासाठी तो मद्यधुंद चालक दोषी जरी असला तरी आता त्याबद्दल तक्रारी आणि समर्थन न करता आपल्याला आपलं जीवन आमूलाग्रपणे बदलायचं आहे. माझ्या यापुढच्या आयुष्याला मी जबाबदार आहे ही भावना मी माझ्या मनात रुजवली. घटना तर घडून गेली, आता दोषी कोण आहे याचा उहापोह न करता इतरांना थेंबरही दोष न देता मी माझ्या मनात उतरलो. बौद्धिकदृष्ट्या नाही तर अगदी अत्यंत सजगपणे, तरलपणे, सावधानपणे. तसं केल्यानं माझ्यात असलेल्या प्रेम करुणेचा मलाच शोध लागला. भूतकाळ कटू असला तरी तो मागे टाकून आपण पुढे जायला हवं याचं भान आणि ज्ञान एका क्षणी मला झालं. मित्र, हा विचारच अत्यंत महत्त्वाचा आहे. तेव्हा भूतकाळ मागे सोडून द्या. आजच आत्तापासून नव्यानं आयुष्य जगायला प्रारंभ करूया. रोजच्या दिवसाशी भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी नव्यानं नातं जोडूया. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की स्वच्छ मोकळेपणानं जगा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही भूतकाळात राहा, परंतु भूतकाळाशी भांडू नका. जेव्हा तुमच्यापुढे भूतकाळ येतो तेव्हा त्याचं निरीक्षण करा. त्याला बाजूला सारू नका किंवा जास्त जवळही करू नका. मग बघा, आजवरचे तुमचे अनुभव, तुमची वेदना, तुमचं दुःख, आजारपणाचे तडाके, विभक्तपणाच्या कळा, तुटलेपणाची भावना, या सर्व गोष्टी तुमच्यातली श्रीमंती आणि सौंदर्य वाढवत नेतील. तुमच्या हृदयात काय आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. जर ते काठोकाठ भरून वाहत असेल तर तुम्ही सर्व काही मिळवलेलं आहे. धन्यवाद.